तिकडे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये अजूनही पेच आहे जो सुटलेला नाही आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही शिवसेनेचीच आहे असा दावा शिंदेगडाचे नेते उदय सामंत यांनी केला. तर रत्नागिरी सिंधुदुर्गातनं भाजपचाच उमेदवार लढणार, कुणीही लुडबुड करू नये असा थेट इशारा आता नारायण राणेंनी दिलाय. नाही, चर्चा आणि सूत्रं ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही, असं कुठेही फायनल झालेलं नाही. ती जागा शिवसेनेची होती, पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्यासोबत दुर्दैवानं आले नाहीत, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे. आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2 ते 2.5 लाखांना आम्ही जिंकू. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल, कोण असेल पक्ष सांगेल, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार, लुडबुड कोणी करू नये. मी मागे घेतलं नाही, भाजपला भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.